नमस्कार, मी विलास बड़े। या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून एक महत्त्वाची बातमी येते। मुंबईमध्ये कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललेलं आहे। धारावी जे सगळ्यांसाठी चिंतेची बाब बनली आहे, त्या धारावीतून 6 नवे कोरोना बाधित समोर आलेले आहेत। 4 रुग्णालयात भरती आहेत तर 2 जणांचा आता मृत्यू झाल्याचं कळतंय। आता धारावीमध्ये एकूण 55 रुग्ण झालेले आहेत। धारावीत आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असून तो कोरोनामुळे झाला हे अजून सिद्ध झालेलं नाही। 55 वर्षीय या महिलेची काल रात्री तब्येत बिघडली, त्यानंतर तिला सायन रुग्णालयात नेताच तिला मृत घोषित करण्यात आलं। विशेष म्हणजे या महिलेला डायबिटीज आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, पण आता कोरोनाचा रिपोर्ट समोर आल्यानंतर कळेल की मृत्यूचं कारण नेमकं काय होतं। पण धारावीमधली जी संख्या आहे कोरोना बाधितांची ती आता 55 जाऊन पोहोचली आहे। दररोज नवे कोरोना बाधित धारावीतून समोर येत आहेत। प्रशासनाच्या वतीनं सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग सुरू करण्यात आलेलं आहे। या स्क्रीनिंगच्या दरम्यान सुद्धा अनेक पेशंट समोर येत आहेत, त्यामुळे हा जो फैलाव आहे तो फैलाव वाढताना दिसतोय। धारावीसह हॉटस्पॉट घोषित परिसरात ड्रोनद्वारे सध्या लक्ष ठेवलं जात असून जे भाग अति धोकादायक आहेत त्या भागात ड्रोन आणि माईकद्वारे पोलीस नागरिकांना आवाहन करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय। मुंबईमध्ये आपल्याला कल्पना आहे की या एरियामध्ये धारावी सारख्या एरियात, कोळीवाडा सारख्या एरियात अशा अनेक एरियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे। त्याच्यामुळे धारावी सारख्या ज्या दाट वस्तीच्या एरियामध्ये, कोळीवाड्यासारख्या एरियामध्ये असे जे मुंबईमध्ये दाट एरिया आहेत त्या ठिकाणी या ड्रोनचा वापर करून लोकांना सूचना देणार आहे की सातत्याने त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं, घराच्या बाहेर पडू नये, फक्त भाजीपाला आणायचं आहे, किराणा आणायचा आहे त्याच वेळी घराच्या बाहेर पडावं आणि घरी राहा, सुरक्षित राहा हा मेसेज देण्यासाठी या ड्रोनचा वापर त्यांनी कमी करण्यात येत आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आता आपल्या सोबत आहेत। स्वाती, हे जे आता नवे रुग्ण धारावीतून समोर आलेले आहेत ते हायरिस्कमधले क्वारंटाईन केलेले आहेत की नवीन आहेत? विलास, जी आकडेवारी समोर येते त्याच्यानुसार आज 6 नवे रुग्ण सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 मृत्यू झालेला आहे तर 4 जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। आपण जर बघितलं की हे सगळे क्वारंटाईन करण्यात आलेलेच आहेत असं नाहीये, कारण आणखी एक महिलेचा मृत्यू झालेला आहे। 54 वर्षीय महिला आहे, तिला धारावीमध्ये ऍडमिट करण्यात तिला सायनमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं, पण ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे कळण्याआधी तिचा मृत्यू झाला। पण डायबिटीज आणि हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय। धारावीतल्या या 6 पेशंटसह बाकी इतर सध्या तरी कुठे वाढीचा अजून काही आकडेवारी दादर किंवा माहीमध्ये आलेली नाहीये, पण हे मात्र नक्की आहे सध्या आपण बघतोय की धारावीमधली जी संख्या आहे ती वाढत चालली। विशेष म्हणजे 90 जणांचे रिपोर्ट येणं अजूनही बाकी आहे। संध्याकाळपर्यंत या 90 जणांचे रिपोर्ट येतील आणि आपल्याला लक्षात येईल की नेमकं या 90 पैकी किती जण बाधित झालेत आणि नक्की याला कम्युनिटी स्प्रेड होण्याचं का हे आज संध्याकाळपर्यंत धारावीतली किमान परिस्थिती स्पष्ट होणार आहे। नक्कीच, आणि हीच आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे की सातत्यानं हे रुग्ण वाढत चाललेले आहेत। धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।